नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, विद्यांजली नावाचं एक पोर्टल आहे, त्यावर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर काही माहिती भरायची आहे. तर विद्यांजली पोर्टलवर नोंदणी कशाप्रकारे करायची, सविस्तर माहिती व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडलं लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तर बघा, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर बघा, इथं इथे आता हे विद्यांजलीचं पोर्टल ओपन होते. अबाउट विद्यांजली, कंट्रीब्यूट, स्टेट इनिटिव्ह, सर्च स्कूल, गाईडलाईन, युजर मॅन्युअल आणि इकडे कोपऱ्यात इथे लॉग इन. तर आपल्याला या लॉग इन ऑप्शनवर इथं असं क्लिक करायचं आहे. बघा, लॉग इन ऑप्शनवर आपण क्लिक केल्यानंतर जे पुढचं पेज येते त्या पेजमध्ये आपल्याला आता रजिस्ट्रेशन कसं करायचं ते आपल्याला आता समजेल. तर बघा, आता पेज ओपन झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं बघा, लॉग इन ऑलरेडी रजिस्टर युजर, तर इथं येते व्हॉलेंटर, नंतर व्हॉलेंटर, नंतर येते स्कूल. तर आता आपण रजिस्ट्रेशन केलं नाही तर आपल्याला काय करायला लागेल, सर तुम्ही पोस्ट हे पेज असं बटनवरती सरकवायचं. इथे येते न्यू युजर रजिस्ट्रेशन, वेलकम टू विद्यांजली स्कूल व्हॉलेंटर प्रोग्राम. तर आपल्याला न्यू युजर रजिस्ट्रेशनवर क्लिक करून इथं आपल्याला दोन ऑप्शन येतात, एक ते व्हॉलेंटर रजिस्ट्रेशन, इथे एक स्कूल रजिस्ट्रेशन. तर आपल्याला काय करायचं आहे, स्कूल रजिस्ट्रेशन ऑप्शनवर असं इथं क्लिक करायचं आहे. बघा, स्कूल रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर इथं पुढचं पेज येते, याच्यामध्ये आपल्याला काय म्हणते, इथं यू एंटर युडॅस कोड, एंटर कॅपचा. तर आपण इथे युडॅस कोड टाकायचा आणि इथं कॅपचा कोड टाकून आपण सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर बघा, आता आपण आपल्या शाळेचा युडॅस कोड आणि कॅपचा कोड टाकल्यानंतर इथं पुढचं पेज ओपन होतं. याच्यामध्ये बघा, आता आपल्या शाळेची माहिती येते, आपला युजर युडॅस कोड येते, शाळेचं नाव येते. आपल्याला स्कूल डिटेल जर विचारायचं असेल तर क्लिक टू शोवर क्लिक केलं तर आपल्या शाळेची पूर्ण माहिती आपल्याला दिसते. त्यानंतर युडॅस रजिस्ट्रेशन मोबाईल, हेड ऑफ स्कूल मोबाईल इथं येतो आणि रिस्पॉन्डेड मोबाईल जो आहे तो येतो आपल्याला. आणि त्यानंतर इथं येते एक मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी. तर आपण इथं मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकून आपण गेट OTPवर क्लिक करू शकतो. आपल्याला जर शाळेची संपूर्ण माहिती जाणायची असेल तर आपण क्लिक टू शोवर क्लिक केलं तर आपल्या शाळेची संपूर्ण माहिती येतं. अशा प्रकारे पूर्ण माहिती येते. आता आपल्याला इथं मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकायचा आणि त्यानंतर आपल्या गेट OTP ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर बघा, आता आपल्याला जो मोबाईल नंबर टाकला आपण त्यावरती OTP सेंड झालेला आहे. आता आपल्याला OTP साठी बघा, आता टायमिंग दिलं असते, त्यानंतर आपल्याला OTP टाकून व्हेरीफाय ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर बघा, आता आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. आता आपल्याला लॉग इन ऑप्शनवर इथं क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला बघा, इथं आता व्हॉलेंटियर फ्रॉम इंडियावर क्लिक, आपल्याला स्कूल निवडून घ्यायचं आहे. इथं आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे, नंतर यूज OTP पासवर्डवर क्लिक केला आपण की इथं आपल्याला मोबाईल नंबर टाकल्यानंतर गेट OTPवर क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्याला एक OTP येईल, त्यानंतर आपल्याला कॅपचा कोड टाकून आपल्याला इथं OTP टाकून आपल्याला लॉग इन कर, इथं आपल्याला त्यानंतर नवीन साईन अप ऑप्शन येईल. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला या विद्यांजली पोर्टलवर नोंदणी करता येईल. आपल्याला समजलं असेल, व्हिडिओ सुद्धा आवडेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.